हे पहा तिसरा प्रश्न आहे सराव स्वच्छ 3.4 मधला दहावी गणित 2 आपला कि चक्रीय चौकोन MRPN मध्ये कोण R दिले 5x 13 कोण N चं माप दिले 4x 4 अशा आकृती पुस्तकात दिले नाही मी काढले आपल्याला गणित चांगलं समजावं म्हणून. आता याच्यामध्ये समोरासमोरील कोण आहे आर आणि एन आणि चक्रीय चौकोनाचे समोरासमोरील कोण जे आहे ते एकरूप असतं सॉरी समोरासमोरील कोण पूरक असतात म्हणजे त्यांची बेरीज 180° असते आपल्याला माहिती आहे. मग आपण काय घेऊ पहिलं चौकोन MRPN हा चक्रीय चौकोन आहे चक्रीय चौकोन आहे म्हणून त्यांच्या समोरासमोरील कोनांची बेरीज 180° आहे कारण ते पूरक आहे आर अधिक एन म्हणून कोण आर अधिक कोण एन बरोबर 180°. आता आर चं माप दिले 5x 13 म्हणून आर च्या ऐवजी लिहिलं 5x 13 आणि अधिक एन चं माप आहे 4x अधिक 4 बरोबर 180°. 5x आणि 4x 5 आणि 4 9x वजा 13 अधिक 4 अधिक वजा 13 तून 4 गेले 9 राहिले वजा 9 बरोबर 180° म्हणून 9x बरोबर 180 जसेच्या तसे वजा 9 बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले अधिक 9 म्हणून 9x बरोबर 180 आणि 9 किती 189 आपल्याला x ची किंमत हवी म्हणून 189 जसेच्या तसे x जसाच्या तसा 9 गुणिले बरोबर चिन्हाच्या पलीकडे आले 9 भागिले म्हणून x बरोबर 9 × 2 = 18 9 × 1 = 9 x बरोबर आपल्याकडे आले 21 पण आपल्याला x ची किंमत नकोय आपल्याला कोण r आणि कोण n चं माप काढायचं म्हणून कोण r बरोबर r चं माप काय 5x - 13 5 गुणिले x ची किंमत किती 21 5 गुणिले 21 - 13 21 × 5 किती 105 - 13 105 मधून 13 5 × 3 = 2 10 × 1 = 9 92° म्हणजे आपल्याला कोण r चं माप 92°. आता राहिला कुठला कोण एन कोण एन चं माप किती आहे 4x + 4 म्हणून इथे लिहायचं 4x + 4 4 × x ची किंमत किती आपल्याकडे 21 21 + 4 21 × 84 + 4 84 आणि 4 किती 88° म्हणजे कोण एन चं माप 88° आणि कोण आर चं माप जे आहे ते 92 दोघांची बेरीज केली तर ती 180 येते ठीक आहे.